नमस्कार देशभराच्यो महत्वाच्यो खबरो घेवन हांव संजना अंजनकर गोमंतक टुडे ह्या बुलेटिनांक सुरवात करता. सविस्तर खबरां पयली पळोवयाच्यो मुखेल खबरो. वेदांताची 165 कोटी वसुली आसतना तांकां ई लिलावान मिना खणी कश्यो? काँग्रेसीचो अमित पाटकाराचो प्रश्न. 165 कोटी वसूल करून घेवपाची मागणी. मडगांव पालिकेन आजुना बायोमेट्रीक मशीना, आता खाजगी कंपनी कडल्यान बायोमेट्रीक मशीना घेवपाची पालिकेची तयारी. धारबांदोड्या ब्लॅक पँथराचो वावर सुण्याचेर केलो हल्लो. सीसीटीव्ही कॅमेरान ब्लॅक पँथराचे जाले दर्शन. आता खबरो विस्तारांत. खण घोटाळ्यावेल्यान बोवाळ करपी भाजपा सरकार मायनिंग कंपन्यांकडल्यान 270 कोटी रुपयांची थकबाकी केन्ना वसूल करतले असो प्रश्न काँग्रेसीन उप्रासला. सरकाराक येणावळ येवपाक आसात त्याच कंपन्यांक आतां नवे खण ब्लॉक दिल्यात. सामान्य मनीस जो रिणां भरपाक पावना तांकां सरकार पिट्टा, पूण सरकार खणदनियांच्या रिणांचेर उदक सोडटा अशें काँग्रेसीचें म्हणणें. 270 कोटी रुपयांची थकबाकी दिवाळे मेरेन सरकारान वसूल करची अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकारान केल्या. तो फायनान्स मिनिस्टर आणि तो मायन्स मिनिस्टर जे डिफॉल्टर, हांव म्हणणा हे तू म्हणटा तुझे सरकार म्हणटा, कित्याक तुझ्या मामलेदारान मामलेदार ऑफ सत्तरी तालुका हेड तालुका रेव्हेन्यू वाळपय आणि एक नोटीस काढिल्ली आसा. सिमिलरली दुसरी डिमांड नोटीस मामलेदार ऑफिस ऑफ पोंडान काढलेली आसा. तिसरी मामलेदार ऑफिस ऑफ मामलेदार तिसवाडी पणजेन काढलेली आसा. फायनल डिमांड नोटीस ऑफ रिकवरी फॉर द डिफॉल्टर, दॅट इज द फायनल स्टेप. आज तुम्ही हे गोयकार आम्ही समज जर तर आज घरात लाईट जर भरना आणि ती ड्यू डेट झाली जाल्यार येऊन लाईट कापता मरे आमची. उदकाचे बील जर भरना बियॉन्ड ड्यू डेट येऊन उदकाचे कनेक्शन कापना गोयकारांक विचारता हांव. हे सरकार कितले इनटॉलरंट तुम्ही पळयात. ही सामान्य बारीक मनशाक कोतच ना. बाणस्तारी एक्सिडंटान कितें जालें प्रत्येक गोंयकारान पळयला की पयशे आसा जाल्यारच तुका आज हांगा मान आसा आनी तुजी कामां जाता. म्हणल्यार वेदांता लिमिटेड जो क्रोनी कॅपिटलिस्ट फ्रेंड ऑफ मोदी म्हणजे ही डायरेक्शनां तुका वयल्यान येता दिल्लीच्यान की तांकां चोरपाक आनी दी म्हणून. सो आमचो चार्ज आसा ह्या सरकाराचेर की तुमी चोरांक आनी चोरपाक दिला. आणि हांव चोर इतलेच लागून म्हणटा कित्याक तुमीच सांगिल्ले 35,000 कोटीचो स्कॅम झाला. मागीर तुम्ही स्टेटमेंट चेंज करून 2-0 काढले 3-0 काढले आणि 35,000 वयल्यान तुम्ही 350 आयले आणि ते 350 तुम्ही रिकवर करना. आता गेल्ली 11 वर्सां झाली तुम्ही त्यांना फ्री हँड दिला. असे ना की वेदांताकडे पैसे ना. दिवाळी जाऊन दुसरो ताका मे बी क्रिसमसाक सँटा क्लॉजाचो आणि एक डिमांड ड्राफ्ट विल गिव्ह हिम विच विल बी मच मोर दॅन दिस अमाऊंट. वेदांताकडे समज जर तर पैसे ना जाल्यार वेदांतान तुझ्या तिजोरीन पळय पैसे भरल्या पळय ते पयली सीज कर सगळे आणि ताचे पयली आयच्यान ऑपरेशन बंद कर. ताका सांग सोमारा पैसे भर हे 165 करोड आणि हे उरिल्ले बारीक बारीक कोण आहा पळय फॉर्म फोंड नाका. हे सगळे 271 करोड सोमारा एनकॅश कर मरे. यू हॅव एन ऑर्डर विथ यू, इम्प्लिमेंट युअर पॉवर्स आणि ते पैसे रिकवर कर. बायोमेट्रीक फिंगर स्कॅनिंग मशीन दिवपा खातीर एनआयसीन मडगांव पालिकेकडेन खेळ खेळटा. G20 बसका जावचे आदी मडगांव पालिकेन एनआयसी कडेन मशीना खातीर अर्ज केल्लो, पूण तेन्ना G20 रजाव दिवन एनआयसी मशीन दिवंक नाशिल्ले. आजुनूय हे मशीन दिल्ले ना. एनआयसीन फुडल्या 2 दिसांत मशीन दिले ना जाल्यार खाजगी कंपन्या कडल्यान हे मशीन घेवन पालिकेत बसयतले अशी माहिती पालिकेचो मुख्य अधिकारी गौरी साकवाळकरान दिली. बायोमेट्रीक फिंगर स्कॅन आसा न्ही, ते हांवें एक्टिवेट करपाक 1 महिन्या पयलीं एनआयसीक एप्लिकेशन केलें. नॅशनल इन्फॉर्मेटीक सेंटर तांचे कडेन आधार बेज्ड बायोमेट्रीक एटेंडंस सिस्टम आसा वीच दे हॅव इन्स्टॉल्ड इन वेरियस गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स. आतां तेन्ना कितें जालें, जेन्ना G20 जे आशिल्ले ताका लागून ते बिजी आशिल्ले, तांचे एप्लिकेशन डेल्लीक वता ताका एप्रुवल मेळटा, हे सगळे फॉर्मेलिटीक लागून ते वेळ जाला. अजुनूय ते एप्लिकेशन पेंडींग आसा.
इन मीन टायम आमचे कडेन हांगासर गोंयांत एक प्रायवेट एजन्सी आसा वीच इज वीच इज रेकॉगनायज्ड बाय डीओआयटी डायरेक्टरेट ऑफ इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजी. तांच्यांनी हांगासर खूब कडेन हें केलें, आमी तांकां आपयल्या. जर तर ह्या बाय टुमोरो इफ वी आर नॉट रिसिव्हींग आमी ते दुसरी पार्टी हाडून वी वील इन्स्टॉल. कित्याक तो मनीस हांगासर जो डीओआयटी जो आसा तो मनीस हांगासर येवन ताणें सगळें पळोवन गेलो. आमकां फक्त एक लेटर करूंक जाय, कित्याक तांच्यांनी सगळे आयडेंटिफाय वेंडर्स आयडेंटिफाय करून दवरले. मडगांव पालिके कडेन बायोमेट्रिक फिंगर स्कॅनिंग मशीन ना. राजकारणाच्या दबावाक लागून अजून हे मशीन आडावून दवरले असतले. मुख्य अधिकाऱ्यांनी हजर कारवाय करची अशी मागणी लोकांनी केल्या. बायोमेट्रिक बंद असा किंवा तातूं पॉलिटिकल प्रेशर असतं. दुसरे म्हणल्यार डीएमएन ऑलरेडी डायरेक्शन दिल्ले नोव्हेंबर 3 तारीख पर्यंत हे स्टार्ट जावपा जाय. डीएमएन चीफ ऑफिसर डीएमए इज द हायर ऑथॉरिटी देन चीफ ऑफिसर. पण ताका तो डीएमएक रिस्पेक्ट करना चीफ ऑफिसर आणि वचून सुद्धा बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन जाय बिकॉज ऑफ पॉलिटिकल प्रेशर. ताजेर आतां डीएमएन इन्क्वायरी करची चीफ ऑफिसराचेर, कित्याक ताणें ताजें डायरेक्शन इम्प्लिमेंट केलें ना, ताजी इन्क्वायरी करपी आनी ताजें डिसिप्लिनरी रिएक्शन घेवची म्हणून चीफ ऑफिसर. हांगा मडगांव म्युनिसिपालिटी सगळी पॉलिटिकल प्रेशराचेर चलता. सॅलरी होल्ड करपाक डीएमएल हायर ऑथॉरिटी डायरेक्शन, पूण हो ऑबे करना चीफ ऑफिसर. इट इज मिसकंडक्ट. हायर ऑथॉरिटी डायरेक्शन दिलां सॅलरी डिडक्ट कर कितें म्हणटा, ते चीफ ऑफिसरान तर जायना. तांचे ते डिडक्ट करपाक जाय आशिल्ली, पूण तो पॉलिटिकल प्रेशराचेर हांगा कांयच जायना ह्या म्युनिसिपालिटीक. फक्त लायसन्सां पॉलिटिकल प्रेशराचेर पास जातात, तांकां कोणेच पळयना कन्स्ट्रक्शन लायन्स. गोमंतक टीव्ही खातीर गौरांग प्रभू मलकर्णीकर. धारबांदोड्यात सध्या ब्लॅक पॅन्थराचो वावर वाढला. थळावो नागरीक अतुल नायकाच्या सुण्याचेर ब्लॅक पॅन्थर हल्लो करतनाचो प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरान कैद झाला. बिबटे आनी ब्लॅक पॅन्थरा सारकिल्ले प्राणी लोकवस्ती कडेन येवपाक लागिल्ल्यान लोकांच्या मनांत भयाचे वातावरण पातळा. बुधवारा धारबांदोड्या अतुल नायक हांच्या सुण्याचेर ब्लॅक पॅन्थरान हल्लो केलो. ब्लॅक पॅन्थरच्या हल्ल्याचो प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. चार दीस पहिली तांचो एक सुणो गायब झाला. ह्या आधी 15 चड सुणे गायब झाल्याचे अतुल नायक सांगता. कालच्या प्रसंगाची ताणें रान खात्याक माहिती दिल्या. भायर म्हणटा धारबांदोड्यान पडटा. सो पयर 4 रातचो आमचो आनी एक असोच कुत्रो वागाट्यान गेलो. आमकां दिसलेले वागाटी म्हणून, पूण पयर सीसीटीव्हीन पळयल्या उपरांत कळ्ळें की तो ब्लॅक पॅन्थर म्हणून. सो आतां ब्लॅक पॅन्थर हाज्यान पयलीं आमी केन्ना अशें कंप्लेन बी करपाक वचना, कारण वागाटी अशें म्हणून उगी रावल्ले. सो पूण आतां पळयल्या उपरांत कळटा की ब्लॅक पॅन्थर म्हणून. सो आतां आमी तांकां फॉरेस्टाक सांगलेलें आसा. इवन हेज्या पयली हो इन्सिडंट अशें खूब जाले हांगा. म्हाजे ऑलमोस्ट 15 वयर कुत्रे तांच्यांनी व्हेल्ले आसा, प्लस ह्या इन्सिडंटाच्या मागीरूच 2 परत एक माजरूय व्हेला. सो सत चालू आसा. आमचे व्हरता, आमचे सकयल ते घर आसा तेंचेय व्हेला. कितलो आसतलो व्हडलो असो अंदाज? व्हडलो म्हणजे ते सीसीटीव्हीचेर पळयला एक अशें धपर भर पर्यंत तरी आसा म्हणजे 1 बी आसता. सो आतां म्हाका दिसता खूब जाणांगेर हें केला तसो कांय तुमचे आनी आनी कोण आमचे व्हरता तेंचे सकयल वयर तेंचे एक घर आसा तेंचे. तो यूज टू जाला हांगा सरपा. हेज्यान पयली सुद्दां म्हाजे आनी एकदां सीसीटीव्हीन असो कॅमेरान रेकॉर्ड जाल्लो तो, म्हणून तो खूब पयसल्यान रेकॉर्ड जाल्लो. हांगा गेटी कडेन बसलेलो आमच्या रातचो आनी हांव जागो जालो 2 सुमार. तो म्हाज्या भितर आवाज जालो म्हणून तो पळो, तेज्या 10 भितर तो सकयल्यान तेंचो कुत्रो घेवन गेलो. सो आतां कितें फॉरेस्टान संवय जाल्ली आसा अशें. फॉरेस्टान कितें इन्शुरंस दिला तुमकां ट्रॅपर बी लायता म्हणून? तेंच्यांनी सांगता म्हटलं आतां फुडलो प्रोसिजर कशें कितें तें पळयता आनी सांगता अशें म्हटलें. कितें एक्झॅक्ट कितें करता तशें सांगना, पूण कळयता अशें म्हटलें. सीसीटीव्ही फुटेज आयलें तुमच्या कडल्यान? सीसीटीव्ही तेणें म्हाका धाड म्हटलें. ओके. अतुल नायक. आमी आज धारबांदोडा पंचायत क्षेत्रांतल्या वंडळा हांगा आसा, जे जाग्यार राती ब्लॅक पॅन्थर येवन तेंचो अतुल नायक अतुलाचो एक कुत्रो येल्लो आसा आनी सदांच हांगा येता आनी तो राती सीसीटीव्ही कॅमेरान कॅप्चर जाल्लो आसा. तुम्ही पळयता की जे रानटी जे जनावरां आसा बिबटो म्हूण मागीर पॅन्थर म्हूण अशे मोठ्या प्रमाणान ह्या भागांत जनावरां दिश्टी पडटा.
आणि ती रातची लोकल जी कुत्रे पोसलेले असतात ते कुत्र्यांक घेऊन हांगा येऊन उचलून व्हरता. पहिली असे असतले की फोन केले म्हणतरी फॉरेस्टर येऊन हांगा पिंजरो लायताले, पण आता काय ना. आता फोन केलो जाल्यार आयकना ते, तुम्ही कंप्लेन बरोवन दिया, लोकांची साईन घेऊन दिया की तुमकां ह्या वाघापासून त्रास जाता अशें म्हणून सांगा म्हणटा. तेन्ना सरकारान हेजेर बारकायेन गांभीर्यान हेची दखल घेवची. जे कोणी गांवची जर कोणी सांगता की हांगा डेली वाघ येता जावं बिबटे येता जावं पेंथर येता अशी येता, तेन्ना सरकारान जेन्ना फॉरेस्टाक कोणी सांगले जाल्यार ताबडतोब तेका त्या जाग्यार पिंजरे लावपाची ही सोय सरकारान करची ना. तेंका अर्ज दी, मागीर अर्ज दिवन मागीर 15-20 दिसांनी मंजूर जाल्यार त्या जाग्यार पिंजरे लायतले आनी तेका कॅप्चर घेतलो. अशी जावपाक जायना की फालतां आनी कोणाची जीव असो शकता. ते पेंथरा मुळे आता जर पेंथर दारा आयलो आनी कोणी जर सहज भायर येयलो आनी जाल्यार त्या पेंथरा मुळे तेजेर अटॅक जावंक शकता आनी तेजो जीव असो शकता. तेन्ना सरकारान हेची गांभीर्यान दखल घेवची अशी लोकांची मागणी आसा. गोमंतक टी व्ही खातीर धारबंदोडीच्यान एकनाथ खेडेकर. कासरवडे ग्रामपंचायतीन कर्मचाऱ्यांचो उणाव आसा. ह्या उणावाक लागून थळाव्यांची कामां आडकून उरतात. ग्रामसभेन तांणी बीडीओ कडेन कितलेशेच फावट कागाळी करून लेगीत आजून मेरेन कांयच तोडगो काडूंक ना. तेन्ना पंचायत मंत्री मॉविन गुदिनोन हातून लक्ष घालचें आनी कासारवणेकारांचो प्रश्न सुटावो करचो अशी मागणी थळाव्यांनी केल्या. हा पब्लीक ऑफीस गोवर्मेंटाच्या रुल्स एंड रेग्युलेशन प्रमाणे ओपन असपाक जाय लोकांक खातीर. आता आम्ही बघले एकच स्टाफ असा तो सुद्धा बाबडो क्लार्क आपणाच्या टपाल जे काम असा ते करच्या खातीर येला, कारण ते पेंडिंग राहूंक जायना म्हणून. पंचायतीन दोन व्यक्ती इम्पॉर्टंट असतात, एक सेक्रेटरी आणि दुसरो सरपंच. सेक्रेटरी कित्याक तर जे पत्रव्यवहार पंचायत रू मार्फत जातात, ज्याका एनओसी जाई, कोणाक परमिशनां जाई किंवा आणि कसलो पत्रव्यवहार जर करपाक जाय जाल्यार मुख्य जबाबदारी ही सेक्रेटरीची असता. आणि सरपंच, सरपंच गांवचो असल्या कारणान केव्हाय अवेलेबल मेळटा, पूण सेक्रेटरी हो नियमीत पंचायतीन आसपाक जाय. आम्ही त्यांना दोष दिना, कारण त्यांनाय गव्हर्नमेंटचो ऑर्डर फॉलो करचे पडटा. बाबड्यांक अनफॉर्च्युनेटली त्यांना बीएलओ म्हणून नोटीस काढल्या. आता उदय महालेन हे निवेदन दिल्यार एक महिनो जातलो, एक महिनो जातलो बीडीओ कलेक्टराक निवेदन पावले, त्याच्यावर अजूनही हालचाली जाऊ ना. तो लावून धरलो आम्ही पेडणे पोलीस स्टेशनचेर मोर्चा व्हेलो आणि थंयसर पीआयक जाब विचारलो. कसा मॅन्युप्युलेशन केला तर आम्ही बघला की ड्रायव्हर ह्यो नाबालीग हाडून थंयसर बसयला, कारण त्याला सजा कमी असता, सजाच नसता, ज्युव्हेनाइल. तो रिकन्सिलिएशन होमांक घरांत धाडटले, सुधारणा जावच्या खातीर आणि त्यांना सोडून दितले. अजून त्याला ते न्याय मिळणार काय म्हाका खबर ना, पण त्या वेळाचेर तो सांगतलो हांव आमदार, हांव कितें तो करतलो, म्हाका कोणी सांगपाची गरज ना. अरे तुका जर सांगपाची गरज ना जाल्यार हेच कितें चल्ला तें कितें, पेडण्या मतदारसंघान हे चल्ला तें कितें. सो प्रश्न असा तेका की तुझ्यान जायना जाल्यार लोकांक सांग, हात वयर करून बाबा आपणाच्यान जायना फुडें. लोक कायटो निर्णय घेतले न्ही, आनी आम्ही सक्षम असू, कारण आम्ही कशें हें नासा. आम्ही प्रत्येक गजाल सरकारा फुडें मांडपाक आम्ही सक्षम असू. काँग्रेस पक्ष तर असा इतक्या सांग सोदताय की पंचायत मिनिस्टर यांच्यानी जातीन लक्ष घालचं. आमच्या ज्या पेडणे मतदारसंघातल्या पंचायतीक इनकन्व्हिनियन्स जाता, गैरसोय जातात, ते त्यांच्यानी तातडीन सॉल्व करचे. गोमंतक टुडे हे बुलेटीन हांगा सोंपता. हांव संजना तुमचो निरोप घेता आनी अपडेटेड खबरां खातीर आनी खाशेल्या कार्यावळीं खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही.